ज्येष्ठ पत्रकार निखिल वागड़े पर शुक्रवार को पुणे में हुए हमले पर प्रतिक्रिया देते हुए विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि महाराष्ट्र में गुंडाराज चल रहा है। हम वागड़े के वक्तव्य का समर्थन नहीं करते हैं, मगर हम उनके साथ हैं। कालची घटना, परवाची घटना, महाराष्ट्र मध्ये आता कोणालाही मला वाटतं की सांगण्याची गरज नाही की राज्यामध्ये आता गुंडाराज सुरू झालेला आहे आणि सत्ताधारीचे गुंड म्हणून रस्त्यावर फिरताना कायदा हातात घेताना दिसत आहे। म्हणजे या अलीकडच्या झालेल्या घटनांमधून खरं तर निखिल वागळेंनी जे काही वक्तव्य केलं असेल सर्वोच्च नेत्याच्या संदर्भात म्हणाले किंवा पंतप्रधानांच्या संदर्भात याचं मी समर्थन करत नाही, परंतु कायदा हातात घेऊन कोणाचा जीव घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? व्यक्ती स्वातंत्र्य आहे या देशामध्ये, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे। तुम्ही त्याच पद्धतीने उत्तर द्या। तुम्ही सभा घेऊन निखिल वागळेंच्या प्रश्नाचं भाषणाचं मुद्दे खोडून काढा, परंतु तुम्ही त्यांचा आवाजच दाबाल आणि त्यांना संपवण्याचा प्रयत्न कराल तर पुरोगामी महाराष्ट्र अशा प्रवृत्तीला येणाऱ्या काळात ठेचल्याशिवाय राहणार नाही, हा मला पूर्ण विश्वास आहे। आम्ही सर्व शक्तीनिशी ताकदीनिशी निखिल वागळे यांच्या पाठीशी उभे आहोत आणि सत्तेमधील जी गुंडगिरी आहे ती इतकी विकोपाला गेलेली आहे की ती आवरली नाही तर बिहार एकदाचा परवडला पण महाराष्ट्र परवडणार नाही अशी परिस्थिती राज्यामध्ये पुढे निर्माण होईल आणि त्याला जबाबदार या राज्यातील हे त्रिकुटाचं सरकार असेल।